आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून मंत्रिमंडळासाठी उभे आहे, मंत्री होणार आहे. काही जणं म्हणत आहेत की मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला तर माझा शपथविधी ठरलेला आहे. मुख्यमंत्रीपदाला धोका आहे. एखाद्या वेळेस जर एकनाथ शिंदेसाहेब अपात्र ठरले, सरकारमध्ये अजितदादांना अर्थमंत्रीपद दिलं जाणार आहे, त्याच्यामुळे नाराजी वाढलेली आहे आणि अशातच आता मंत्रिमंडळ विस्तार होतोय. गेले 10 दिवस झाले मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. 10 दिवसामध्ये अजून खातेवाटप झालेलं नाही आहे. अजून हे निश्चित नाही आहे की माननीय अजितदादा पवारांना अर्थखातं दिलं जाईल, एक अंदाज आहे. परंतु मागच्या कालखंडामध्ये माननीय अजितदादांना जकडे असलेल्या अर्थखात्यावरून शिवसेनेमध्ये अस्वस्थता होती, त्यांच्या तक्रारी होत्या. आणि परत जर अजितदादांना तेच खातं देत असाल तर तो नाराजीचा सूर त्यांच्यामध्ये आज दिसतो आहे. परंतु मला वाटतं शेवटी पक्षाचे आदेश त्यांना मान्य करून काम करावं लागेल. अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, आपलं खातेवाटप झालेलं नाही. खातेवाटप झाल्यानंतरच त्याच्यावर प्रतिक्रिया देणे योग्य होईल. नाराजी बाहेर पडेल. भाऊ शिंदे गटाचे मंत्री आमदार जे आहेत बाशिंग बांधून बसले, बच्चूकडून आपण मंत्रिपद हवं आहे, अशातच हा मंत्रिमंडळाचा विस्तार. असं शिंदे गटाचे बरेचसे आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून मंत्रिमंडळासाठी उभे आहे. अनेक आमदार स्वतःहून सांगतायत की मी मंत्री होणार आहे, मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला, मी मंत्री होणार आहे, मी पालकमंत्री होणार आहे. काही जणं म्हणत आहेत की मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला तर माझा शपथविधी ठरलेला आहे. म्हणजे अशा स्थितीमध्ये प्रत्येकच जण मंत्रिमंडळासाठी इच्छुक आहे, मंत्रिमंडळात जाण्यासाठी इच्छुक आहे. आणि ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार होईल किंवा ज्यावेळेस खातेवाटप होईल, ह्या दोन्ही गोष्टींवरून नाराजी मोठ्या प्रमाणावर उफाळणार आहेच. यामधनं आजही भारतीय जनता पार्टीमध्येही च्या आमदारांमध्येही नाराजी आहे. त्यामधली नाराजी अस्वस्थता आहे, फक्त ते बाहेर बोलत नाही. हे जसे उघडपणे बोलतात तसे बाहेर बोलत नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे अनेक आमदार नाराजी व्यक्त करतात. माझ्याशी चर्चा करत असतानाही ते बऱ्याचदा या निर्णयाचं विषयी नाखुश आहे असं मलाही सांगतात. त्यामुळे एकंदरीत याचा परिणाम आज नाही, उद्या, उद्या नाही, परवा निश्चित जो दिसेल तो काही या सर्व पक्षांसाठी अनुकूल असेल असं नाही. मंत्र्यांचं ॲक्च्युली मुख्यमंत्र्यांचा आता पात्रतेचा निर्णय होणं बाकी आहे. तिच्यात शिंदे गटाच्या मंत्र्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांची नाराजी आहे. याचा फटका मुख्यमंत्र्यांना बसेल बघू भविष्यामध्ये काय वाटतं. आता भविष्यात काय होईल मला सांगता येत नाही, पण आजची स्थिती जी आहे ती अत्यंत घाणेरडी स्थिती आहे. किळसवाणा प्रकार चाललेला आहे, भानगडी चाललेलं आहे. महाराष्ट्रानं असं राजकारण कधी पाहिलं नव्हतं. इतकं घाणेरडं राजकारणात जाणं मी अनुभवतं. महाराष्ट्राला जनतेला याची किळस आलेली आहे. भाऊ काँग्रेसचे लोक सोबत येणार आहे म्हणून पण हा मंत्रिमंडळ विस्तार आणला आहे. काल दिल्लीला बैठक पण झाली, त्यात काँग्रेसच्या लोकांना पण काही मंत्रिपद ते आडून बसलेले आहेत, त्याच्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार लांबलेला सांगितलं जात आहे. मला नाही वाटत की काँग्रेसचं कुणी जाईल किंवा काँग्रेसमधून एखादा आमदार त्यांच्याकडे येईल अशी स्थिती नाही आहे. कारण काँग्रेसमध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये कर्नाटकच्या निवडणुका जिंकल्यानंतर एक प्रकारचा उत्साह आहे आणि त्यांना असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे विरोधी पक्षाची पोकळी आहे ते काँग्रेस भरू शकेल. आणि त्यासाठी काँग्रेसच्यामधून कोणी तिकडे जाईल काही महिन्यासाठी काही दिवसासाठी असं मला वाटत नाही. भाजपची खेळी भाऊ आहे. भाजप नेहमी अफवा पसरवत राहतं, काही वेळा डाव टाकण्याचा प्रयत्न करतात. भाजप सध्या सत्तेसाठी हापापलेली दिसते आहे, त्यामुळे पक्ष फोडणं हे प्रथम कर्तव्य देवेंद्र फडणवीसांचं ठरत आहे असं दिसत आहे. देवेंद्रजींनी आता पक्षकडे लक्ष दिल्यापेक्षा फोडाफोडीच्या राजकारण अधिक लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस फोडता येईल का, अपक्षांना जोडता येईल का, राष्ट्रवादी तोडता येईल का, हे जे तोडाफोडीचं राजकारण सुरू केलेलं आहे हे या भविष्यातील राजकारणाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही आहे. याच्यामुळे मुख्यमंत्री बदलू शकतात का भाऊ या पुढापुढीमुळे भविष्यात? भावी कालखंडामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाला धोका आहे. एखाद्या वेळेस जर एकनाथ शिंदेसाहेब अपात्र ठरले तर त्या जागी अजितदादा पवार मुख्यमंत्री झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. थँक्यू.